माननीय देवेंद्रजींना विनंती करते, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या महाब्रँड्स ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदेजी, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष माननीय प्रतापरावजी पवार, सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सकाळचे संपादक श्रीराम पवार आणि या ठिकाणी ज्या सर्व लोकांना पुरस्कार मिळतोय ते सर्व पुरस्कारार्थी भगिनी आणि बंधूंनो, मी सकाळ माध्यम समूहाचं मनापासून अभिनंदन करेन की एक अतिशय चांगला आणि महत्त्वाचा कार्यक्रम ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रातल्या जे ब्रँड्स आहेत त्यांना रिकग्नाइज करण्याकरता हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. खरं म्हणजे महाराष्ट्र स्वतःच एक ब्रँड आहे. आज देशातलं सगळ्यात प्रगतीशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. देशाच्या GDP मध्ये 15% वाटा असलेला महाराष्ट्र देशाच्या उत्पन्नामध्ये उत्पादनामध्ये जवळपास 23% वाटा असलेला महाराष्ट्र, देशाच्या एक्सपोर्टमध्ये जवळपास 22% वाटा असलेला महाराष्ट्र, देशाच्या FDI मध्ये 29% वाटा असलेला महाराष्ट्र आणि मला असं वाटतं की देशामध्ये जो पहिली $1 trillion इकॉनॉमी बनेल असा महाराष्ट्र हा खऱ्या अर्थानं एक देशातला ब्रँड आहे. आणि त्या महाराष्ट्रातले जे ब्रँड्स आहेत त्यांना रिकग्नाइज करण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या ब्रँड्समध्ये सकाळ समूह हा देखील एक ब्रँड आहे. कारण ज्या प्रकारे केवळ माध्यम नाही तर या ठिकाणी सामाजिक बांधिलकीचा विचार करून विविध क्षेत्रांमध्ये सकाळने काम केलंय. शेतीचं क्षेत्र असो, उद्योगाचं क्षेत्र असो, युवांचं क्षेत्र असो, लोकशाहीचं क्षेत्र असो, आरोग्याचं क्षेत्र असो, सहकाराचं क्षेत्र असो, असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये सकाळने त्या ठिकाणी मिनिंगफुल कॉन्ट्रीब्युशन दिलेलं नाही. आणि म्हणून एक ब्रँड वेगवेगळ्या ब्रँड्सचं या ठिकाणी रिकग्निशन करतोय. आणि त्यासोबत हेही म्हणावं लागेल की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेजी हे देखील एक ब्रँड आहेत आणि सोनाली कुलकर्णी या देखील ब्रँड आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ब्रँड्सच्या हातानेच मला असं वाटतं या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या महाब्रँड्सचं स्वागत आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी करतोय. खरं तर मगाशी ज्याचा उल्लेख माननीय प्रतापरावांनी केला की जे चांगलं आहे त्याचं रिकग्निशन झालं पाहिजे. आज आपण पाहतोय महाराष्ट्र पुन्हा एकदा FDI मध्ये पहिल्या क्रमांकावर आलाय. 2020-21 मध्ये गुजरात होता, 2021-22 मध्ये कर्नाटक होतं, पण आता त्या सगळ्यांना मागे टाकून आता पुन्हा एकदा गुंतवणुकीतलं सगळ्यात प्रगतिशील आणि प्रमुख राज्य हे आपलं महाराष्ट्र झालंय. आज महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल झालंय. देशातले जवळजवळ 20% स्टार्टअप्स हे महाराष्ट्रामध्ये आहेत. देशातले 25% युनिकॉर्न्स हे महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जी काही महाराष्ट्राची प्रगती आहे या प्रगतीचे शिल्पकार जर कोणी असतील किंवा या प्रगतीकरता कारणीभूत कोणी असतील तर इथे बसलेले ब्रँड्स आहेत. कारण या सगळ्या ब्रँड्सनी मिळून हा महाराष्ट्र तयार केलेला आहे. यांच्या सगळ्यांच्या मेहनतीतून हा महाराष्ट्र तयार झालाय. आणि हा जो एक आयकॉनिक अशा प्रकारचा महाराष्ट्राचा ब्रँड आहे त्याचे कॉन्ट्रीब्युटर्स जे आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी एक प्रकारे रिकग्नाइज करून त्यांचा सत्कार आपण करतो आहोत. मला विश्वास आहे की या सत्कारानंतर आपण देखील अधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न कराल, अधिक यशस्वी होण्याचा प्रयत्न कराल. कारण शेवटी जसा मगाशी उल्लेख झाला की गरिबी जर दूर करायची असेल तर वेल्थ क्रिएट झाल्याशिवाय गरिबी दूर होऊ शकत नाही.
आणि म्हणून वेल्थ क्रिएशन कडे पॉझिटिव्ह नजरेने बघितलं पाहिजे। हे खरं आहे की वेल्थ क्रिएशन सोबत वेल्थ डिस्ट्रीब्यूशन हा देखील एक महत्त्वाचा विषय असतो, पण तो निश्चितपणे घडत असतो, पण वेल्थच क्रिएट झाली नाही तर ती कधीच डिस्ट्रीब्यूट होऊ शकत नाही। आणि म्हणून जे वेल्थ क्रिएटर्स आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन कसं देता येईल, वेल्थ क्रिएट कशी होऊ शकेल आणि त्यातनं अधिकाधिक लोकांना रोजगार मिळणं, अधिकाधिक लोकांपर्यंत समृद्धी पोहोचणं, अशा प्रकारे आपल्याला कसं काम करता येईल हा देखील प्रयत्न आपल्याला निश्चितपणे करावा लागतो। आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामं चालली आहेत, देशामध्ये सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चर आज महाराष्ट्रात तयार होत आहे। जवळजवळ 5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण करतोय। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग असेल किंवा आता या ठिकाणी पुण्याचा रिंग रोड असेल, मल्टी मॉडेल कॉरिडॉर असेल, या ठिकाणी मुंबईचा कोस्टल रोड असेल, मुंबईची ट्रान्स हार्बर लिंक असेल, नवीन एअरपोर्ट असेल, हे सगळे आयकॉनिक प्रोजेक्ट्स आहेत की ज्या प्रोजेक्ट्समुळे खऱ्या अर्थानं एक प्रकारे आधुनिकता तर येणारच आहे पण विशेषतः गुंतवणूक वाढणार आहे आणि त्यातनं अपॉर्च्युनिटीज तयार होणार आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांकरता महाराष्ट्र हे एक असं डेस्टिनेशन आहे की ज्या ठिकाणी आपण आपली स्वप्न बघितली आहेत, ती स्वप्न पूर्ण केली आहेत, पण या स्वप्नांवर थांबू नका, अजून मोठी स्वप्न पहा, महाराष्ट्र नक्की तुमची स्वप्न पूर्ण करेल हा विश्वास मी व्यक्त करतो। पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे या कार्यक्रमामध्ये पूर्ण वेळ मी थांबायला हवं होतं, परंतु मला एक कार्यक्रम अजून असल्यामुळे मी विनंती केली होती। लवकरच मुख्यमंत्री महोदय देखील या ठिकाणी पोहोचतील, पण तोपर्यंत निश्चितपणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेजी, जे देशाचे माजी गृहमंत्री देखील आहेत आणि महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते देखील आहेत, ते या ठिकाणी आहेत। त्यांच्या अनुभवाची एक मोठी शिदोरी आहे, त्यामुळे हा मंच त्यांच्या स्वाधीन मी करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।